नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण खूपच छान आणि असा मोकळा मोकळा मटर पनीर पुलाव बनवणार आहोत। सेम जसा आपल्याला हॉटेल, रेस्टॉरंट, ढाब्याला मिळतो का नाही, सेम तसाच पुलाव आपण घरी बनवणार आहोत। तर बघू शकता एक एक भाताचा शीत कसा मोकळा आहे, तर तो कसा बनवायचा आहे तो आज आपण पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे आपल्याला सविस्तर माहिती मिळेल। खूपच छान लागतो आणि एकदा नक्की नक्की करून बघा। तर चला बघूया कसा बनवायचा आहे। त्याच्यासाठी सर्वप्रथम एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण 4 मोठे चमचे तूप घ्यायचं आहे। तुपामध्येच पूर्ण रेसिपी बनणार आहे आपली। त्याच्यातच आपण पनीरचे क्यूब कापून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ। आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला पनीर छान असे ब्राऊन कलर येतोपर्यंत भाजून घ्यायचे तुपात। जर आपल्याला तूप आवडत नसेल तर आपण तेलाचा वापर केला तरीही चालतो, पण तुपामध्ये खूपच छान लागते रेसिपी। एकदा नक्की ट्राय करून बघा। तर आपल्याला सर्व पनीर असेच आपण खरपूस भाजून घ्यायचे आहेत। पनीर असे छान भाजले का नाही तर पुलावमध्ये छान अशी त्याची चव वाढते। तर छान असं पनीर आपलं ब्राऊन झालेलं आहे। जी ब्राऊन नाही झालं त्याला आपण उलटून घेऊ आणि दुसरी साईड 1 मिनटं तसेच ठेवायची, म्हणजे ती सुद्धा खालून छान अशी ब्राऊन होईल। तर छान असे आपले पनीर ब्राऊन झालेले आहेत, त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊ। आणि त्याच कढईमध्ये काजू टाकून घेऊ। काजू पण छान असे ब्राऊन कलर येतोपर्यंत परतून घ्यायचे आणि ते सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊ। आता त्याच तुपामध्ये आपण गरम मसाले आहेत, गॅस कमी करायचा आणि नंतर मग गरम मसाले टाकायचे आहेत। तमालपत्र, इलायची, लवंग, काळी मिरी असे आपल्याला जेवढे आवडतील तेवढे गरम मसाले टाकून घ्यायचे। मसाले छान भाजले की आपण एक मोठा कांदा कापून घेतला होता तो टाकून घेऊ। त्यालासुद्धा आपण 1 ते 2 मिनटं असेच भाजून घेणार आहे तेलात तुपामध्ये। आता त्याच्यात 4 मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, एका मिरचीचे 2 भाग केलेले, ती सुद्धा आपण तेलात परतून घेऊ कांद्यासोबत। तर छान असे आपल्या कांदा मिरची भाजून झालेले आहेत, थोडासा कांदासुद्धा नरम झालेला आहे। तर आता आपण त्याच्यात एक गाजर घेतलेलं त्याला असं बारीक चिरून घेतलं आहे ते टाकून घेऊ आणि त्याला 1 मिनटं असंच परतून घेणार आहे तेलात तुपात, सॉरी। तर छान असं परतून झालेलं आहे। आता आपण त्याच्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ते सुद्धा भाजून घेऊ। छान असं भाजून रेडी झाले। आता आपण त्याच्यात 1 वाटी फ्रोझन मटर आहे ते टाकून घेऊ। त्यालासुद्धा 1 मिनटं परतून घ्यायचे आहेत। छान असं परतून झाले की आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला तो टाकून घेऊ। 1.5 वाटी तांदूळ आहे, त्याला 1/2 तास अगोदर भिजत ठेवला होता, बासमती तांदूळ घेतलेला आहे। आता त्याला छान असं तुपात परतून घेऊ। छान असं तुपाची कोटिंग झाली पाहिजे तांदळाला। तर छान असं परतून झालेलं आहे। 2 ते 3 मिनटं लागतात छान असं परतायला, आणि परत त्याने गॅस कमीच आहे
आता आपण लाल तिखट टाकू, आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे आणि हळद थोडी कमीच टाकायची. लाल तिखटमध्ये गरम मसाला मिक्स आहे म्हणून वरून गरम मसाल्याचा वापर नाही करणार. जर आपण लहान पोरांना देत असाल तर खूपच टेस्टी अशी आपली रेसिपी आहे, तर तुम्ही सकाळी डब्यामध्ये पोरांना देऊ शकता. खूपच छान आणि खूपच कमी वेळेत बनते, एवढा जास्त उशीर लागत नाही त्याला. तर छान असे मसाले मिक्स झालेले आहेत. आता आपण 3 ग्लास पाणी टाकणार आहोत. 1.5 ग्लास तांदूळ होते कारण आपण अर्धा तास अगोदर तांदूळ भिजत ठेवला होता म्हणून त्याला जास्त पाणी नाही लागत. आणि जास्त पाणी टाकलं की मग तो भात एकदम चिकट होतो. तर 1.5 ग्लास तांदळाला 3 ग्लास पाणी परफेक्ट आहे. आता आपण एकदा मिक्स करून घेऊ. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यातच थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आणि छान एक अशी उकळी येऊ द्यायची त्याला. कोथिंबीर टाकून एकदा मिक्स करून घेऊ आपण आणि गॅस फास्ट करून छान अशी खतखत एक उकळी आली का नाही मग गॅस कमी करायचा आणि त्याच्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचं. एकदा झाकण ठेवलं की ते परत खोलायचं नाही, तसंच राहू द्यायचं. नंतर 5 मिनिटानंतरच आपण त्याला उघडून बघणार आहोत. तर गॅस कमी केला आहे आणि 5 मिनिटांसाठी त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ. तर 5 मिनिटं झालेले आहेत. तर आता आपण चेक करून घेऊ. थोडासा भात हलवून घेऊ, पुलाव एकदम हलक्या हातानेच आपल्याला हलवायचं आहे. तांदळाचा एकसुद्धा दाणा तुटला नाही पाहिजे. तर आता आपला 80% असा तांदूळ शिजलेला आहे. तर छान असं वर खाली करून झालेलं आहे. आता आपण त्याच्यात जे पनीर आपण तळून ठेवलं होतं तुपात ते पसरून घेऊ. सर्व बाजूला टाकून घ्यायचे. आता त्याच्यावरच आपण जी काजू तळून ठेवले होते ती सुद्धा टाकून घ्यायची. आणि आता 5 मिनिटांसाठी झाकण काढायचं नाही, तसंच ठेवायचं आहे. तर आता 5 मिनिटं रेडी झालेली आहेत. आता आपण पुलाव एकदा वर खाली करून घेऊ. तर छान असा आपला तांदूळसुद्धा शिजलेला आहे आणि असा मोकळा मोकळा झालेला आहे, बघू शकता. तर आता आपण एकदा सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता त्याच्यावर आपण गॅस बंद करायचं आहे आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत थोडंसं थंड होत नाही तोपर्यंत आपण झाकण काढायचं नाही. तर आता छान असं थंड झालेलं आहे, म्हणजे पूर्णपणे थंड नाही केलेलं, बघू शकता. त्याच्यापासून वाप निघते त्याच्यातून. तर छान असं आपला मटर पनीर पुलाव रेडी झालेला आहे. तर आपण त्याला एका डिशमध्ये सर्व करून घेऊ. तर एकदा नक्की करून बघा, खूपच छान लागतो आणि खूपच कमी वेळेत बनणारी आपली रेसिपी आहे. जर एकदा घरी बनवली का नाही तर परत कधी हॉटेलचं नावसुद्धा काढणार नाही, एवढी छान रेसिपी आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली रेसिपी.